संस्था या विषयावर सांगण्याच्या अगोदर मी तुम्हाला कुटुंब म्हणजे काय हे सांगू इच्छितो. कुटुंब म्हणजे परस्परांशी नाती असलेल्या माणसांचा समूह. माणसामध्ये नाती व जन्मावरून विवाहावरून अथवा दत्तक घेण्यावरून निर्माण होतात. कुटुंब संस्था एकत्र अथवा विभक्त असतात. भारत हा देश कुटुंब पद्धतीचा देश म्हणून ओळखला जातो. पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करून किंवा इतर संस्कृतीचे अनुकरण करून भारतातही आता विभक्त कुटुंबाची संख्या फार मोठ्या प्रमाणावर दिसून येते. कुटुंबाचे खास करून दोन प्रकार आपण ढोबळमानाने पाळलेले आहेत, एकत्र कुटुंब पद्धत व विभक्त कुटुंब पद्धत. एकत्र कुटुंब पद्धत म्हणजे काय तर आपले आजी बाबा, आपले आई वडील, आपले काका काकू, आपण सर्व एकत्र राहतो, आपले सर्व भावंड एकत्र असतो, याला म्हणतात एकत्र कुटुंब पद्धत. आणि विभक्त कुटुंब पद्धत म्हणजे काय तर याच्यातनं आपले काका काकू किंवा आपण दुसऱ्याकडे निवास करण्यासाठी गेलो किंवा कायमस्वरूपी राहायला गेलो, याला म्हणतो विभक्त कुटुंब पद्धत. याचे काही चांगलेही आणि वाईटही हा प्रभाव या कुटुंबांवर होत असतो. धन्यवाद.